तर आज जो आपला कायदा आहे वर्क ॲक्ट 1995 आणि वर्क बोर्ड्स आहेत यांचं समन्वय करून केंद्राचं आणि राज्य शासनाचं सगळ्यांचा एकत्र करून त्यांना त्याप्रकारे गव्हर्नमेंट जे आपल्यासाठी काम करतं तेच काम हे वर्क इन्स्टिट्यूटकडून झालं पाहिजे आणि लोकांना त्याची मदत झाली पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की बेनिफिशरीला ज्याला त्याचा फायदा होण्यासाठी जे आहे त्या लोकांना अवेअरनेस म्हणजे त्यांना जनजागृती करणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज समाजामध्ये या विषयाची जनजागृती नाही. तसेच न्यायालयामध्ये किंवा बोर्डामध्ये आणि शासनामध्ये काही प्रोजेक्ट्स अडकून पडलेले त्यांना दिशा कशी देता येईल कायद्याच्या नुसार त्या दिशा दिल्यानंतर गव्हर्नमेंटला जो मायनॉरिटी मिनिस्ट्रीचा जो बजेट आहे ते बजेट कसा कमी होईल आणि शासनाचा भार कमी होऊन शासनाला त्यापासून GDP कशी वाढवता येईल आणि ती वाढवल्यानंतर शासन केंद्र शासन असो किंवा महाराष्ट्र राज्य शासन असो या तेथील शासन करताना त्यामध्ये फार सोपं आणि आर्थिक बळ मिळण्यासाठी ही वर्क कॉन्फरन्स आयोजित केली होती. या माध्यमातून आम्ही सर्व भारतवासियांना एक आवाहन करतो की या विषयावर तुम्ही काम करून समाजासाठी आपलं कर्तृत्व पार पाडावं.